नमस्कार, थंडगार मठ्ठा म्हटला की लग्नाच्या पंक्तीत मिळणाऱ्या मठ्ठ्याची आठवण आल्याशिवाय काही राहत नाही. अगदी तसाच थंडगार मठ्ठा घरच्या घरी कसा बनवायचा आज आपण हे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला. चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निःशुल्क आहे. एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये एक वाटी ताजं दही घालायचं आहे. मी या ठिकाणी घरी बनवलेले दही वापरत आहे. तुम्ही विकतचे दही सुद्धा वापरू शकता. दही ताजं असेल तर मठ्ठा अजून छान बनतो. दही छान फेटून घेऊयात. दह्यामधल्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी वीजचा वापर करत आहे, तुम्ही रवीसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे दह्यामधील सर्व गाठी फोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान असं पातळसं दही या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही दह्याच्या ऐवजी ताकसुद्धा वापरू शकता. दह्यामध्ये एकही गिठळी नाही आहे, परफेक्ट. ज्या कपाने दही मोजून घेतले त्याच कपाने मोजून बरोबर 3 कप मी पाणी टाकते. मी या ठिकाणी थंडगार पाणी वापरत आहे. तुम्ही बर्फाचे तुकडेसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे ज्या वाटीने दही मोजून घेतले त्याच वाटीने मोजून बरोबर 3 वाटी थंडगार पाणी घालून घेतलेलं आहे, परफेक्ट. मोठे 2 चमचे आल्याचा रस घालायचा आहे. मी अद्रक किसून छान असा रस काढून घेतलेला आहे अद्रकचा. तुम्ही यामध्ये अद्रक किसूनसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. एक हिरवी मिरची छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. फक्त एकच हिरवी मिरची घाला. एक मोठा चमचा भाजलेले जिरेपूड घालायची. 1 चमचा साखर घालूयात. 1/2 चमचा चाट मसाला घालूयात. 1/2 चमचा काळे मीठ घालायचं आहे. अगदी थोडेसे साधे मीठ देखील घालून घेऊयात. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. 10 ते 12 पुदिन्याची पाने मी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे, ती देखील घालूयात. थोडी कोथिंबीर देखील छान अशी बारीक कापून घेतलेली आहे, ती देखील घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घालून घेतलेल्या सर्व जिन्नस. या ठिकाणी थंडगार मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे. जास्त घट्ट देखील नाही व पातळ देखील नाही. तुम्ही मठ्ठ्याची या ठिकाणी थिकनेस बघू शकता. चला तर तयार करून घेतलेला मठ्ठा ग्लासमध्ये सर्व करून घेऊत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.